आपण सुरुवातीला बघणार आहोत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात घुसखोरी झाल्याचा प्रकार घडलाय. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी कोणी घुसवली असा प्रश्न आता उपस्थित होतोय. राजभवन परिसरातली ही घटना आहे. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसखोरी झाल्याचा प्रकार घडलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात गाडी कोणी घुसवली असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय. राजभवन परिसरातली ही सगळी घटना, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकणार असल्याचंच एकंदरीतच या घटनेवरनं म्हणता येऊ शकेल. ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना घुसखोरी झाल्याचा प्रकार घडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यात गाडी कोणी घुसवली असा प्रश्न आता विचारला जातोय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जावं अशी ही घटना म्हणावी लागेल. उदय, काय सांगता येईल याबद्दल? हॅलो उदय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हा येतोय. पुन्हा प्रश्न विचारा. उदय, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकेल अशीच ही घटना म्हणावी लागेल, काय सांगता येईल याबद्दल? अगदी बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचं सुरक्षा व्यवस्था जी आहे किती कमजोर आहे हे त्यावरनं स्पष्ट झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना Z++ सुरक्षा व्यवस्था असते. असं असताना देखील त्यांच्या कारच्या ताफ्यामध्ये एक अनोळखी कार घुसते आणि त्या कारवरती कोणतीही कारवाई केली जात नाही. अत्यंत संतापजनक असा प्रकार आहे जो आज संध्याकाळी इथे घडलेला आहे. राजभवन ते वर्षा निवासन हा जो रस्ता आहे त्या हा रस्ता VIP रस्ता आहे. इथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नेहमी असते. इथे पोलिसांनी पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था ठेवली देखील होती. मात्र तरी देखील असं असताना एक अतिश्रीमंत व्यक्ती त्याची मागणी कार जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या थेट कारमध्ये घुसवते. म्हणजे मुख्यमंत्र्यांची कारच्या समोरच अगदी उभे त्याने आणली होती आणि ती कार त्याने तिथे निष्काळजीपणे आणली आणि प्लस त्याने बाजूला देखील नेली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची कार जी आहे ती काही वेळ थांबली होती आणि पुढे निघून गेली. हा संपूर्णपणे निष्काळजीपणाने बेजबाबदारपणा मुंबई पोलिसांचा दिसून आलेला आहे. आणि असं असताना देखील त्या कार चालकावरती किंवा कार मालकावरती कुठलीही कारवाई देखील मुंबई पोलिसांकडनं केली गेली नाही. हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. त्या जागी जर इतर कोणी सर्वसामान्य नागरिक असता तर निश्चित मुंबई पोलिसांनी त्याच्यावरती मोठी कठोर कारवाई केली असती. मात्र श्रीमंत व्यक्तीनं एक न्याय आणि सर्वसामान्य नागरिकांना एक नाही अशी परिस्थिती मुंबई पोलिसांची आहे का? त्यामुळे मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या निष्क्रियतेवरती देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना Z++ मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या कारच्या ताफ्यांमध्ये देखील खूप मोठी सुरक्षा व्यवस्था असते. मात्र असं असताना देखील एक अनोळखी व्यक्ती त्यांची अतिश्रीमंत कार जी आहे ती कारच्या ताफ्यामध्ये घुसवते आणि थांबवते देखील आणि पुढे निघून जाते सर्रासपणे. त्याच्यावरती कोणती कारवाई केली जात नाही. त्याला अडवलं देखील जात नाही. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्था भेदण्याचाच प्रकार आहे. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह त्यामुळे निर्माण झालेलं आहे आणि मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.